निवृत्त सैनिकाच्या शिक्षिका पत्नीच्या विनंती बदलीबाबत निर्णय न घेणारे अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्या विरोधात विशेष सभा बोलवून अविश्वास ठराव आणणार असल्याचं जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी स्पष्ट केलंय. गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्यासह सर्व सदस्यांनी माने यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत सभात्याग केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी दिव्यांग माजी सैनिकाच्या शिक्षिका पत्नीच्या विनंती बदलीबाबत निर्णय घेतला नाही. या प्रकरणी माने यांच्या विरोधात विशेष सभा बोलावून अविश्वास ठराव आणणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी स्पष्ट केले आहे. गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षा शालिनी विखे यांच्यासह सर्व सदस्यांनी माने यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत सभात्याग केला. ज्या अधिकाऱ्यांना दिव्यांग माजी सैनिकांच्या कुटुंबियांबाबत आदर नाही, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचा आणि सदस्यांच्या भावनेला ते मान देत नाही, त्या अधिकाऱ्यांसोबत काम करणे अवघड आहे असे स्पष्ट करत सर्वसाधारण सभेतून सभात्याग केला. त्यांच्या पाठोपाठ सर्व 73 सदस्य आणि 14 सभापतींनीही सभागृहातून काढता पाय घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गुरुवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्यांवर वचक नसल्याबाबत सदस्यांनी बैठकीतील पहिल्या प्रश्नापासून लक्ष वेधले. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीचा विषय राजेश परजणे यांनी घेतला. अधिकाऱ्यांनी प्रत्येक वेळी नियमांवर बोट ठेवत विनंत्यांनाही बगल दिल्याबद्दल अध्यक्ष विखे पाटील यांनीही खेद व्यक्त केला. दिव्यांग माजी सैनिकाच्या पत्नीच्या बदलीवेळीही कुठल्याही विनंतीला मान न दिल्याबद्दल शिवसेनेचे अनिल कराळे, संदेश कारले, रामदास भोर, सुनील गडाख, शरद जोडगे आदींनी पोटतिडकीपणे मते व्यक्त केली. अधिकारी अध्यक्षांचीच विनंती मान्य करत नसतील तर आमच्यासारख्या सदस्यांचे काय असे त्यांचे म्हणणे होते. सर्वसाधारण सभेत ठराव घेऊनही बदली अंशतः रद्द करण्याची मागणी सदस्यांनी लावून धरली. परजणे आणि गडाख यांच्यासह आशा दिघे, अर्षदा काकडे यांनीही चर्चेत सहभाग घेत बदली रद्द करण्याचा अधिकार सीईओंना असल्याबाबत लक्ष वेधले. मात्र आपल्या मुद्द्यावर ठाम राहत मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी बदलीत बदल करण्यास नकार दिला. यावेळी मात्र संतप्त झालेल्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी सभात्याग केला. काही वेळाने अध्यक्षांच्या दालनात सदस्य आणि सभापतींची बैठक घेत सीईओ वरील अविश्वास ठरावावर चर्चा झाली. त्यात 8 जुलैला तहकूब झालेली सभा आणि विशेष सभा घेऊन त्याच दिवशी अविश्वास ठराव आणण्यावर सर्वांचे एकमत झाले. शिक्षकांच्या बदलीच्या संदर्भात जो काही विषय निघालेला होता, हे बदलीचे विषय निघत असताना सीओ साहेबांना मागे 15 दिवसापूर्वी आम्ही अरुणा दादासाहेब घाडगे म्हणून जी शिक्षक होते रायगडला, तिने 13 वर्ष काम केलेलं होतं आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये तिची ती बदली झाली. तिचे मिस्टर माझे सैनिक होते आणि त्यांना हात नसल्यामुळे त्यांनी माझ्याकडे जवळजवळ 10-15 वेळेस येऊन मला रिक्वेस्ट केली आणि अक्षरशः आमच्या सभागृहामध्ये येऊन एक सैनिक एक महिला अध्यक्षासमोर रडतावर निश्चितच ते मला वाईट वाटलं की आपण या खुर्चीवर बसूनसुद्धा आपण न्याय देऊ शकत नाही. म्हणून आज जनरल मीटिंगमध्ये आम्ही तो विषय घेतला आणि सीओंना आम्ही एवढंही सांगितलं होतं की संपूर्ण सभागृह तुमच्या पाठीशी राहील, अंशतः तुम्ही तेवढं बदल करून द्या म्हणून माणुसकीच्या दृष्टिकोनातून. तरी सीओने ते ऐकलं नाही म्हणून आम्ही आजची ही मीटिंग आम्ही तहकूब केलेली आहे. अविश्वास ठरावाच्या संदर्भात आम्ही 8 तारखेला राहिलेली तहकूब सभा आम्ही घेणार आहोत आणि त्याच्यानंतर विशेष सभा म्हणून आम्ही 8 तारखेला ती सभा घेत आहोत. त्याच्यामध्ये अविश्वास ठरावला 73 सदस्य 14 सभापती सर्व आमच्याबरोबर आहेत आणि सर्वप्रथमचे सर्व सभापती असतील, आपले सर्व सदस्य असतील, सर्व एकमुखी पाठिंबा सर्वांनी दिलेला आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर, News Today 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.